शांत आणि मनाली ताई इथे? विक्रांत, मनाली ताई, अरे स्वागत आहे तुमचं आमच्या पेढीवर. हाय. कस काय येणं केलं? अहो, तुमच्यामुळे आमचं लग्न ठरतंय आणि आमच्या लग्नाच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी आम्ही इथेच येणार ना, तुमच्या पेढीवर. शिवाय तुमच्या पेढीचं, सराफ पेढीचं एवढं मोठं नाव आहे, त्यामुळे प्रत्येकाची पहिली पसंती तुम्हालाच असते. थँक्यू. मला सांगा काय हवंय तुम्हाला. मी एक काम करतो, आज मी स्वतः तुमच्या सोबतच थांबतो. एक मिनिट. अभिषेक. हा सर. यांचं जरा चहाचं बघ. अहो, तुम्हाला तुमची कामं असतील ना. असू द्या. तुम्ही सांगा तुम्हाला काय खरेदी करायचं आहे. पाहुणे आहात तुम्ही आमचे. आम्ही मंगळसूत्रच बघायला आलो होतो. ग्रेट. आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, खूप डिझाईन्स आहेत मंगळसूत्राच्या. ऍक्च्युली मी एक सिलेक्ट केलं होतं मगाशी. फॅन्टॅस्टिक. जरा आम्हाला आमच्या मनाली ताईला पण कळू द्या तुमची चॉईस. हो. नाही, हे नको. का? चांगलं तर आहे. आणि मलाही आवडलं होतं हे. तुम्हाला काही डिझाईन आवडलेलं नाहीये का? नाही, तसं काही नाहीये. हरकत नाही, इट्स ओके. मनाली ताई, आपल्याकडे एकापेक्षा एक डिझाईन आहेत मंगळसूत्राचे. जोवर तुम्हाला डिझाईन आवडत नाही तोवर आपण थांबणार नाही आहोत. ओके. एक काम करा, मंगळसूत्राचे आपल्याकडे जे जे चांगले डिझाईन आहेत ते सगळे दाखवा, सोबत मॅचिंग तोडे आणि मॅचिंग कानातले पण दाखवा. यस सर. एक कमरे में बंद हो. फाइल फाइल हवी आहे? नाही. मग तुम्ही अशा का बघताय? सर आत्ताच बाहेर गेलेत. माहिती आहे मला. अर्धा तास तरी येतील असं वाटत नाही. हे सगळे आमच्या बजेटच्या बाहेर येतो. एक मिनिट मनाली ताई, तुम्हाला जो आवडेल तो दागिना निवडा. यापुढे त्याच्या किमतीचा आणि तुमचा काहीही संबंध नाहीये. अहो, असं कसं घेणार? का नाही घेता येणार? मनाली ताई, घ्यावं लागणार. असं समजा, निवड तुमची, किंमत आमची, अशी स्कीम आहे आमची. बघा, निवडा.
मनालीताई काय झालं? अजून नाही आवडत आहे कुठला दागिना? नाही तसं काही नाहीये. मग करा ना चूज लवकर. हा हे सगळेच दागिने इतके छान छान आहेत की कोणतं निवडायचं तेच कळत नाही. मी काय म्हणतो, तुमचं एवढंच जर कन्फ्युजन होत असेल ना तर एकदा मयुरीशी बोलता का तुम्ही? हा म्हणजे तुम्ही म्हणता ना की तुमच्या मनातलं मयुरी जितकं चांगलं ओळखते तितकं कोणीच ओळखत नाही. अगदी मनातलं बोललात तुम्ही. म्हणजे जोवर आम्हा दोघींना एखादी गोष्ट आवडत नाही ना तोवर सहसा आम्ही ती घेत नाही. करा फोन करा त्यांना आणि बोला त्यांच्याशी. हो काय मी कामावर असल्यावर सहसा फोन उचलत नाही. फोन नाही उचलला? मी पटकन तिला फोटो पाठवते. हा हा याचा हेही बघितलं होत ना. हो मनाली ताई काही रिप्लाय आला? ओ नाही, ती फोटो बघत असेल. मनाली ताई एक काम करा, तुम्ही या डिझाईनचा फोटो पाठवा. मला खात्री आहे तुमच्या मयुरी ताईला ही डिझाईन नक्कीच आवडेल. पाठवा. आला रिप्लाय? अहो तुम्ही म्हणालात तसंच झालंय. म्हणजे तुम्ही म्हणालात ना तीच डिझाईन तिने सिलेक्ट केलीये. तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये मनाली ताई, महत्वाचं हे की आता याच्यावर मॅचिंग इयरिंग कुठलं असणार आहे. एक काम करा, ह्या इयरिंगचा फोटो तुम्ही पाठवा. मला खात्री आहे त्यांना हेच इयरिंग नक्कीच आवडेल. पाठवा. काही रिप्लाय? अहो तुम्ही कमालच आहात, तुम्हाला मयूच्या मनातलं सगळं कसं कळतं बरोबर?
नाही असं काही नाही, ते एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, सो मी आपला जस्ट एक अंदाज बांधला. नाही नाही ते काही नाही, मयू साठी मला जेव्हाही काही घ्यायचं असेल ना तेव्हा मी तुमचीच मदत घेणार आहे. शुअर, मी कधी पण तयार. बर, तुम्ही आता दागिन्यांची काळजी करू नका, मी सगळे दागिने तुमच्या घरी पाठवून देतो. अहो पैसे किती झाले? अनाली ताई त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, बिल विक्रांतकडे जाईल. पण मग मला तरी सांगा ना. विक्रांत, बिल तुझ्या बजेटच्या बाहेर जाणार नाहीये. बोलता ठीक. ठरलं कधी रे? कालच ठरलंय सगळं. साखरपुडा कधी आहे? ते काय फिक्स नाही कळालं, पण साखरपुडा होणार आहे नक्की. पण सावकार मी काय म्हणतो, कशाला त्या मनुबाईचं माग लागायचं? हा त्यापेक्षा एखादी रॅपची पोरगी फोन हो तुमच्यासाठी. हा काय वाटत? तुला विचारलं का रे मी? जेवढं विचार तुला तेवढ्याच प्रश्नांची उत्तर द्यायची, स्वतःची अक्कल नाही पाजळायची. मनुबाईचा साखरपुडा ठरलाय काय? चला आता त्यांच्या मेकअपच्या तयारीला लागूया. शॉपिंग चांगली झाली शॉपिंग है ना? हो छान झाली. दागिने आवडले ना तुम्हाला खरंच? हो आवडले खरंच. हा आवडले. तुम्ही पाणीपुरी खाल ना? अहो नाही, घरी जेवण बनवलंय ना, आणि मग ते उरलं तर आई उगाच ओरडेल. अहो पोट भरण्यासाठी नाही, मन भरण्यासाठी पाणीपुरी खायची असते. या तुम्ही, आपण एक एक प्लेट खाऊया पटकन. येस येस मिस्टर परांजपे, अर्ध्या तासात आम्ही पोहोचतो. थँक्यू. दोन प्लेट पाणीपुरी द्या दादा. शेव पण द्या. और देखो बना दो. दादा अजून तिखट और तिखा बनाव. काय काय झालं? तिखट चालत नाही का तुम्हाला? तिखट चालत नाही का? नाही सांगायचं ना. हो मी मला नाही चालत. मी आबांबरोबर आणि मयूबरोबर जेव्हा येते तेव्हा मी गोड पाणीपुरीच खाते. ते दोघंही माझ्यावर हसतात आणि ते म्हणतात की फक्त गोड पाणीपुरी कोणी खातं का. मला वाटलं तुम्ही पण हसाल म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं नाही. अच्छा ठीक आहे. यापुढे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुमच्याबद्दल मला काय वाटतं, मी काय विचार करतो, यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय हवंय हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. ठीक आहे, आता फक्त स्वतःचा विचार करायचा, दुसऱ्यांचा नाही. कळलं दादा? आता फक्त गोड पुरी द्या. सावकार
अजून किती वेळ असं पाहत बसायचं? हो तुम्ही फक्त बोला, मग बघा आम्ही दोघं कसं हाणतो त्याला. अरे अजिबात नाही रे बाबा. अरे आता कुठं मनुबाईचं तोंड गोड झालंय? अजून मन भरायचं बाकी आहे. मी एक मन तिचं भरलं ना, ते सांगतो काय करायचं. आत्ताच सांगा, तुमच्या सावत्याला आत्ता हाणला काय आणि नंतर हाणला काय, काय फरक पडणार आहे? काय खायचं वय काय तुझा? अरे खरी मजा ना समोरच्याला ठोकण्यात नसते, समोरच्याला हवी हवीशी वाटणारी गोष्ट हिसकवण्यात असते. ए पाणीपुरी वाल्या, अरे आम्हाला खिलव की पाणीपुरी. आ मनाली, काय सुकी पुरी सुद्धा तिखट लागली का तुम्हाला? हा ए मला पण देख. अहो आपण निघूया, चला. रिक्षा आली, रिक्षा आली, आली रिक्षा. नमस्कार नमस्कार. रिक्षा जायचं का? या बसा ना. विशालनगर जाणार? जाणार ना, नक्की जाणार. ए पैसे घे आणि जा विशालनगरला, जा जा. हे बघा, आमची वाट अडवू नका, तुम्हाला आताच सांगतोय. नाहीतर नाहीतर मला नाही तर तुला पण माझ्या कानाखाली वाजवायची. वाजव ना, वाजव ना कानाखाली. आम्हाला जाऊ द्या. ऐका ना, आपण चालत जाऊया ना पटकन. आपण ना कोणाचा हिशोब कधी बाकी ठेवत नाही, तर ना टाईमची वाट बघत असतो. आणि एकदा का टाइम आला ना. तुम्ही म्हणालात तसंच झालंय, म्हणजे तुम्ही म्हणालात ना तीच डिझाईन तिने सिलेक्ट केलीये. तुम्ही कमालच आहात, तुम्हाला मयूच्या मनातलं सगळं कसं कळतं बरोबर? मयूसाठी मला जेव्हाही काही घ्यायचं असेल ना, तेव्हा मी तुमचीच मदत घेणार आहे. काय झालं सर? काही नाही, सगळंच सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी भाऊ साहेब. म्हणजे? म्हणजे जस्ट इमॅजिन, दोन अशा व्यक्ती आहेत ज्या एकमेकांपासून दूर आहेत पण एकमेकांना ओळखतात. आय मीन ओळख पण तशी नवी नवीच, पण त्यांच्या आवडीनिवडी म्हणायच्या झाल्या तर एकदम सेम टू सेम. म्हणजे एकाने जर एखाद्या वस्तूवर हात ठेवला तर दुसऱ्याने त्याच वस्तू बद्दल बोलावं, याचा काय अर्थ झाला भाऊसाहेब? माहित नाही सर. अर्थ खूप सोपा आहे भाऊसाहेब. याचा अर्थ हा होतो की मी इथे जो काही विचार करतोय तो विचार जसाच्या तसा मिस मयुरींपर्यंत पोचतो, हार्ट टू हार्ट. Thank you.
जरा गाड़ी थांबवा, स्टॉप स्टॉप स्टॉप, गाड़ी थांबवा। Thank you.